आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख आणि तशी विचार म्हणजे उपस्थित असणारे मान्यवर आणि माझे बालमित्रांनो, मी तुम्हाला स्वातंत्र्याचा अमृत मौसम या दोन शब्द सांगणार आहोत. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. आपल्या जे विविधतेने नटलेला आहे, येथे धर्म जाती पंथाचे लोक राहतात. स्वातंत्र्यानंतर भारताने सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. आज देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. या 75 वर्षात देशाच्या स्वातंत्र्य विकासासाठी विविध योजना शासनाने राबविल्या आहेत. या स्वातंत्र्य भारतासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राणाचे बलिदान दिले. जब जब तिरंगा लहराए, हे शूरवीर हमें तुम्हारी याद आते. जे देशप्रेमी भारतात होऊन गेले ते पुन्हा जन्माला यावे असे वाटते. कारण या विकसित भारतात जेव्हा संकट येते तेव्हा तीव्रतेने भगतसिंग सारख्या वीरांची आठवण येते. या भूमीवर संकट होऊन काय तरी कोसळला, या भूमीवर संकट होऊन काय तरी कोसळला, निश्चित माझ्या भगतसिंगाने दोवा छातीवर दिलेला असता. असे देशप्रेमी भारतीयांमध्ये निर्माण व्हावे ही शिक्षा मी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत.